नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील जो पाठवा पाठ क्रमांक 5 आहे गद्य विभागातील वसंत हृदय चैत्र हा दुर्गा भागवत यांचा पाठ आज आपण या ऑनलाइन तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी हा ऑनलाइन तास पूर्ण पहा, कारण जर पूर्ण पाहिल्यानंतर त्यातील जी महत्त्वाचे मुद्दे आणि त्याचा अर्थ जो आहे स्पष्टीकरणात्मक ऑनलाइन तास आपण पाहिल्यानंतर आपल्याला त्या खालील सर्व कृती सोडवण्यासाठी सहजता निर्माण होईल। तेव्हा चला सुरुवात करूया दुर्गा भागवत यांचा परिचय। त्यांचा जन्म 1910 आणि त्यांचा मृत्यू 2002 मध्ये झाला। प्रसिद्ध अशा एक लेखिका दुर्गा भागवत, समाजशास्त्र बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासक, ललित लेखिका, गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत। ऋतुचक्र, व्यास पर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। पैसे ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे आहेत। लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत। ही त्यांची प्रतिमा आहे, व्यक्ती, विचार आणि कार्य जे संपादन केलेले आहे ते अरुणा ढेरे यांनी केलेले आहे। तर दुर्गा भागवत यांची प्रतिमा आपण समोर पाहतोय। मराठीतील एक ख्यातनाम लेखिका, तसेच इंग्रजी व मराठी या भाषांमुळे या भाषेमध्ये त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे। त्यांचा पिंड मुळात संशोधकाचा होता, पण त्यांची वृत्ती आस्वादकाची होती। लोकसाहित्य, अन्य साहित्य, जातक कथा यांचे त्यांनी रसाळ भाषेत परिशीलन केलेलं आहे। प्रस्तुत पाठ रसास्वादात्मक वृत्तीची साक्ष देणारा हा लेख आहे। या पाठात आपल्याला चैत्र महिन्याचे सौंदर्य विशेष लेखकांनी आस्वादक भाषेत सादर केलेलं आहे। फाल्गुन, चैत्र व वैशाख या तीन महिन्यात वसंताचे अस्तित्व जाणवत असले तरीही वसंत ऋतूचे मनोहारी दर्शन चैत्रातच घडते। विविध वृक्षांच्या आधारे लेखकांनी चैत्राचे सौंदर्य महात्म्य वर्णिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी संपूर्ण महिने माहीत असतील, अगदी चैत्रापासून तर अगदी फाल्गुन पर्यंत जे 12 महिने आहेत मराठी महिने ते आपल्याला माहीत असले पाहिजेत। जसे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, म्हणजे या 12 महिन्यातील जो चैत्र महिना आहे त्या चैत्र महिन्यामध्ये निसर्गामध्ये जे विविध रूप प्रतिबिंबित होतात, विविध रूप जाणवतात, काय काय बदल होतात चैत्र महिन्यामध्ये निसर्गामध्ये, त्याचं सुंदर असं मनोहारी वर्णन यामध्ये या पाठामधून केलेलं आहे। ते आज आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायचंय। तर सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे। प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो, हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो। प्रत्येक ऋतू आणि उपऋतू हे काही विशिष्ट असे महिने असतात, त्या महिन्यांमध्ये प्रत्येक ऋतू आपापला वेगवेगळा स्वभाव दाखवत असतो आणि तो निसर्गाच्या विविध दर्शनामधून, निसर्ग चित्रांमधून आपल्याला त्याचं दर्शन घडत असतं। वसंत ऋतूची चावलच खरी मनोहारी असते। वसंत ऋतू हा चैत्र महिन्यामध्ये येतो, त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव आहे। निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेने केलेलं जे कसब आहे यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो। आपल्याला हा पाठ अनुभवताना तुमच्या बरोबर डोळ्यासमोर
चैत्र महिन्यातील जे निसर्गातील दिसणारं विविध चित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहणार आहे। फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले असे महिने आहेत। हे तीन महिने वसंत ऋतूचे आहेत, फाल्गुन, चैत्र आणि वैशाख। एक दुसऱ्यात मिसळलेला आहे तो, तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे। म्हणजे पूर्ण वसंत ऋतूचं चित्र जर कुठल्या महिन्यामध्ये पाहायला मिळेल तर फाल्गुन मध्ये अगोदरच्या ऋतूचं काही वर्णन, काही या ऋतूचं चित्र दिसेल, वैशाख मध्ये पुढच्या ऋतूचं काही प्रतिबिंब दिसेल आणि या वसंत ऋतूचं। पण चैत्र असा महिना आहे की त्याच्यामध्ये खरा वसंत ऋतूचा जो मूळ आत्मा आहे, जे मूळ रूप आहे, ते तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये दिसेल। आणि म्हणून चैत्रातील हे वर्णन इथे करण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे। मधुमास आहे, गोड महिना आहे, या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे। ज्ञानेश्वर म्हणतात, जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येसी। जैसे ऋतुपतीचे द्वार, ऋतुपतीचं हे मूळ दार आहे कोणता, चैत्र महिना। वनश्री निरंतर, वनश्री जी देवता आहे, निसर्ग देवता आहे, ती त्या पूर्ण महिन्यामध्ये पूर्ण वास करते निसर्गामध्ये, हे त्यांनी सांगितलंय। ओळगे फळभार लावण्येसी, फळांनी लगडलेली वृक्ष तुम्हाला त्या महिन्यामध्ये दिसतील, फळ आलेली। ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाले झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं दर्शन तुम्हाला या महिन्यांमध्ये पाहायला मिळेल, या चैत्र महिन्यांमध्ये पाहायला मिळेल। न हे दर्शन तर फाल्गुनातच घडते। मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे, या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते। फळांचं रूप आहे, फुलांतून मधुरस वाहत असतो त्या काळामध्ये। चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर वाटते, आकर्षक वाटते। पण ही पिंपळाची झाडे पहा, पिंपळाच्या झाडाकडे पाहायचं सांगितलं त्यांनी, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहे। पहा, गहिऱ्या गुलाबी पानं, नुकतीच लागलेली पानं वेगळा रंग दाखवून गुलाबी पानांच्या रेशमी पताका जणू काही नाचवत आहेत अशी ती वाटतात। जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पाहिल्याने डोळ्यात भरत नव्हती, पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असं वाटतं। जणू काही त्या पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं की पुष्पाचं गेंद एक गुच्छ आहे असं आपल्याला वाटतं। इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ चालू असते। त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच भारीचे दिसते। त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल पण चढलेली आहे। मधुमालतीची जी वेल आहे ती त्या पिंपळाच्या झाडावर अशी चढलेली आहे। बरीचशी वेली, बऱ्याचशा लता इतर झाडांवर जात असतात आणि मग त्याला आणखीनच शोभा वाढते, त्या झाडाची आणखी शोभा वाढण्याचं काम करतात। हे सुंदर चित्रण आहे। चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकला आहे आणि आता ती मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे आणि त्या लतेला, त्या वेलीला गुलाबी फुलं आलेली आहेत आणि त्याने ती गच्च खच्चून भरलेली आहे, आणखी सुंदर वाटते। आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे। आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणेच यांच्या फांदी फांदीला ओळीचे चिकटून बसलेली आहे। सर्व फुलात अतिशय हिरारीने कोणी नटलं असेल तर ही उग्र गंधी घाणेरी आहे। तुम्ही घाणेरीचं झाड पाहिलेलं असेल, त्याला काळी काळी गोड अशी छोटी छोटी फळं येतात, गोल 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 गोल, आणि मग ती आल्यानंतर तिचा जो सुगंध असतो त्या घाणेरीचा, तो सुद्धा सर्वांना अति मोहून घेतो। त्याच्यावर तुम्हाला जे फुलपाखरं असतात ते उडताना दिसतात। किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरलेली आहे ती जी घाणेरी आहे। गुलाबी फुलात एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा, अशी विविध रंग
त्याच्यामध्ये भरून गेलेली आहेत. किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत, पण निसर्गाच्या दुनियेत कुठलंही भडक व एरवी विसंगत वाटणारा रंग विशोभत दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा वाढवतात. पण निसर्गामध्ये कुठलाही रंग कुठल्याही रंगाच्या शेजारी येऊ द्या, तो आणखी मोहक वाटतो. आणि एरवी आपण चित्र रंगवत असू किंवा आपण जे आपल्या हाताने बनवलेलं असतं तिथे मात्र विशिष्ट रंगच घ्यावे लागतात तेव्हा ते चांगले वाटतात. परंतु इथे लेखिका म्हणतात की निसर्गाने जेव्हा कुठलाही रंग कुठल्याही रंगाच्या शेजारी ठेवला तर तो मात्र त्याची शोभा कमी करत नाही तर तो वाढवतोच, हे मात्र निश्चित सत्य इथे दाखवलंय. गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ, तिथे या झाडाला भलतेच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंग सौंदर्याला उपेक्षून पुढे जातो, पण गुजराती चुनरी असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे. याला आपण महाराष्ट्रामध्ये घाणेरी म्हणतो आणि तुच्छतेने लेखतो, तिच्याकडे लक्ष देत नाही, पण तिची जी आकर्षक फुलं आहेत तिची जी आकर्षक छोटी छोटी फळं आहेत हे पाहून गुजरातमध्ये तिला वेगळंच नाव दिलेलं आहे. यथार्थ म्हणजे अगदी सार्थ असं नाव दिलेलं आहे की त्याला चुनडी असं नाव दिलेलं आहे. आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यासारख्या चुनड्यांच्या भडक रंगांचं रहस्य मला उमगलं आणि त्यावरून लक्षात आलं की काठेवाडी व राजपुतान्यामध्ये जे राजस्थानमध्ये भडक रंगांचे कपडे घालून ते सुशोभित करतात तसे घाणेरीचे त्या रंग सुशोभित करतात. भडक विशाभित रंग म्हणून त्यांनी पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानलेली आहेत. तीच रंग जी आपल्याला आवडत नाही तीच रंग पेहराव करून त्यांनी ती सुशोभित केलेली आहेत. भारतीय रंगाभिरुचीचे पा हे चित्र आपल्याला जे समोर दिसतंय ते घाणेरीची फुलं आहेत, किती सुशोभित करतात. विविध रंग तिच्यामध्ये सांडलेले आहेत. त्या फुलांमध्ये पा सर्व रंग आहेत. मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पा. माडाची झाडे बारमाही हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. जी माडाची असतात उंच उंच वाढतात. पल्लवाचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा, पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगांचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटतं. ज्या माडांवर काही माडांची झाड आहेत त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगराच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या जणू काही बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक असतात, त्यांना गंध नसतो, पण ती टणक असतात फुलं. पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पहा, त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. मुलायम असतो तो, तुम्हाला तो टोचणार नाही की बोचणार नाही. पाकळ्याच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांच्या फिक्क्या पिवळ्या रंगांची ही फुले आत, तशात रंगाच्या केसराची दाटी तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. तुम्ही मुग्ध गुंग व्हाल, पाहून आनंदित व्हाल. प्रचंड नारळांचे हे नका एवढे फुल पाहून मोठी गंमत वाटते की केवढं मोठं नारळ येतं, फळ केवढं येतं, पण त्याचं फूल जर पाहिलं तर खूप छोटं आहे. नखा एवढं आहे, छोटंसं फूल, पण त्याला जेव्हा फळ येतं ते नारळाचं ते खूप मोठं असतं. पा शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलेलं आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे जे करंजाचं झाड आहे ते सुद्धा संबंध फुललेलं आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते. अगदी नखा एवढी कळी करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फुल उमलले किती किती ती निराळी दिसते हे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला ते झाड पाहावं लागेल. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी, जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. जणू काही श्रीकृष्ण घनश्यामच तिथे अवतरलेला आहे. एक टोपी घालून छोटीशी रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. चैत्रातल्या पर्ण शोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही.
चैत्रामध्ये शोभेचं विविध फळांचं विविध झाडांचं वर्णन आपण करत असताना विविध वेलींचं वर्णन करत असताना आपल्याला निश्चितच आंबा आणि फणस या फळझाडांचा विचार केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचं झाड, लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे, ज्या कैऱ्या असतात छोट्या छोट्या, त्याचा आलेला मोहर आपण त्याला मोहर म्हणतो, छोट्या छोट्या आकारात आणि त्याचा परिसरातील वातावरणामध्ये जो सुगंध दरवळलेला असतो तो खूपच मनोहर असतो, आपण सर्वांनी पाहिलेला असेल. मोहरून सहकार करणारे हे आंब्यांचे झाड, लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे, वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाही ते पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात तेव्हा मोठी मौज दिसते. आणि त्याच कैऱ्या जेव्हा मोठमोठ्या आकाराने होत जातात तेव्हा त्याच कैऱ्या पाडाला लागल्या किंवा नाही तेव्हा त्याला चोचीने छिद्र पाडणारे पोपट किंवा कावळे विविध पक्षी हे पाहण्याची एक गंमतच आहे, मौजच आहे, आणि ती फक्त तुम्हाला चैत्र महिन्यातच जाणवेल हे मात्र निश्चित आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो ऑनलाईन तास पाहतात तो ई झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर हा ऑनलाईन तास इतरांना शेअर करा, कमेंट करा, कारण आपल्याला या ऑनलाईन चॅनलवर मराठी विषय 8वी 9वी 10वी संपूर्ण पाठ व कविता, संपूर्ण 12वी मराठी व्याकरण, हिंदी इयत्ता 8वी 9वी 10वी 12वी साठी जे संपूर्ण हिंदी व्याकरण आहे ते आणि इयत्ता 10वीचे सर्व पाठ आणि कविता, तसेच इतरमध्ये ऑदर्स करंट अफेअर्स अँड लेटेस्ट न्यूज फॉर MPSC UPSC अँड ऑदर्स एक्झाम्स ऑनलाईन लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, ई झोन मराठी एज्युकेशन चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. ऑनलाईन तास आवडल्यास इतरही तास आपल्याला सर्व पाहायला मिळतील. तर चला पुढे पाहूया आपण समोर दिसणारं हे आंब्यांचं चित्र. आंबा म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि डोळ्याला सुद्धा पाहावंसं वाटणारं असं हे समोर दिसणारं चित्र आहे. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुंजनही बहुधा याच झाडांवर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या, म्हणजे कैऱ्या जुन्या झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात, पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोच्या घोस लागतात आणि कैऱ्याबरोबर तेही झोके घेत राहतात. माघातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आत्ताचे हे सांगणं कठीण आहे. दोन्ही महिन्यामध्ये माघ, फाल्गुन आणि चैत्र या तीनही महिन्यामध्ये हे झाड आवडतं पाहायला, कारण अगोदर माघ महिन्यामध्ये याला बहार येतो, मोहर येतो आणि त्याचा सुगंध माघ आणि फाल्गुन या महिन्यांमध्ये दिसतो आणि हळूहळू त्या मोहरचंच कैरीमध्ये रूपांतर होतं आणि त्या कैऱ्या आल्यानंतर पुन्हा त्याची शोभा आणखीच वाढते, कमी होत नाही. म्हणून या तीनही महिन्यामध्ये सर्वांना आवडणारं हे झाड सुंदर मनोहरकारी दिसतं. आणि आता दुसरं जे झाड आहे ते म्हणजे फणसाचं. विद्यार्थी मित्रांनो, समोर जे चित्र आपल्याला दिसतंय त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसत आहे आणि त्याची फळे अगदी त्याच्या पायापासून तर डोक्यापर्यंत लादलेली असतात. त्या झाडाच्या नजरेत भरतात. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात. कोके येतात, कोके फुगीर मिरची सारखं असतं ते अशा पद्धतीने. मग एक एक कोका दुभंगतो, असा दुभंगतो आणि वरचे तरफल तपकिरी होऊन गळतं आणि आतमधून आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशी सारखे बारीक बारीक दाणे वरून दिसू लागतात आणि ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात आणि त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो.
अगदी बुंध्यापासून ते धरतात, अगदी बुंध्यापासून, अगदी खोडापासून, अगदी खोडावर सुद्धा येतात ते। हे एक फणसाचं इतर झाडांपेक्षा वेगळं असं वैशिष्ट्य आहे। कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते। रूप रस गंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते की काही ठिकाणी काही लोमत्या आकारांची तर काही वाटोळी चेंडू सारखी तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रातली पितली सुंदर विरामचिन्हे वाटतात त्या चित्रलिपीतली। मला माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं। याचा शोध घेण्याऐवजी हे कसे बनतात हे पाहण्याऐवजी मला ते सतत पाहावे वाटतात, मनोहरी वाटतात। असं हे सुंदर असं चित्रण आपण चैत्र महिन्यातलं पाहिलं। आपण सर्वांनी हा ऑनलाईन तास पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च धन्यवाद।